नी करपेवाडी विरुद्ध त्रिमूर्ती सलतेवाडी येस, चला स्पीड अप करायचं आहे राकेश करपे आणि अमोल करपे. हे दोन्ही नवीन महत्वाचे फलंदाज सलामीची जोडी हे त्यांना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आहे एका बाजूला राकेश करपे स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अमोल करपे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय सलते, सलतेवाडे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, लेफ्ट हँडर डावखुरा गोलंदाज. या वेळेस व्हाईट बॉल आहे. येस, या वेळेस चांगली गोलंदाजी, व्हाईट बॉल नंतर लीगल डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. यावेळेस पहा काय स्ट्रोक आहे, बॅट स्विंग झाली त्यानंतर मात्र चेंडूला पाठवला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार षटकार. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय राकेश करपे, आज मात्र थांबायचं नाव घेत नाही. आणि आता मात्र पाहिलं गेलं तर राकेशची बॅट पूर्णपणे आग ओतताना पाहिलं माहिती आहे खेळपट्टीवरती पूर्णपणे. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा.
यावेळेस मात्र पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न होईल का? यावेळेस मात्र प्रयत्न फसला जातोय, चेंडू शोधेपर्यंत दोन धावांचा शोध लावला गेला. षटक समाप्ती, शेवटचा चेंडू यावेळेस डॉट बॉल येतो आणि पहिल्या षटकाचा शेवट झाल्यानंतर धावसंख्या 15. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळला जातो की आपण चेंडू ट्रॅव्हल होईल का? रमेश सलते चेंडूच्या खाली आहे, एक सिंगल येईल. शॉटम्पूल राकेश रॉकस्टार आहे यावेळेस, मात्र पाहायला गेलं तर कडक दमदार धमाकेदार जबरदस्त फटका, शब्द कमी पडतील असा फटका होता आणि झटका देऊन जाईल सलतेवाडे या संघाला 440 व्होल्टचा. कमबॅक डिलिव्हरी महत्वाची, राऊंड द विकेट हरीश सलते. ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, एक बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक पाहिला मिळतो, पुन्हा एकदा षटकार, षटकारांची आतिषबाजी, हरी सलतेवरती प्रहार, धमाका, दहशत आणि दरारयाचं समीकरण राकेश पाहायला मिळतोय. आणि यावेळेस पाहायला गेलं तर हरी सलतेवरती प्रहार होत आहेत, कुठेतरी वाचणं खूप महत्वाचं आहे या खेळपट्टीवरती. स्कोरबोर्ड 29 याकडेवरती, आतापर्यंत 15-15 धाबा आल्यात या खेळपट्टीवरती, 30 धावा धावपलकावरती. आतापर्यंतचे 5 चेंडू झाले, हा शेवटचा चेंडू षटकार चौकार जर आला तर धावसंख्या 34-36 या आकड्यावरती जाईल. आडव्या बॅटने फटका खेळाय चेंडू काले क्षेत्ररक्षक आहे राकेशला माहित आहे, शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेऊन स्वतःकडे शेवटच्या तिसऱ्या षटकातील 6 चेंडू खेळणे एक महत्वाचं समीकरण असेल, जबाबदारी घेऊन शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि 2 षटकांचा शेवट 15.50 सरासरीने. करंट रन रेटचा विचार केला गेला तर 15.50 सरासरीने 31 धावा आणि तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शैलेश सलते, जिथे मात्र एक वेगळ्याच
शैलीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. काहीतरी वेगळा प्लॅन घेऊन येतो. पाहायला गेलं तर गोलंदाजीचा ॲक्शन पाहायला गेलं तर काहीतरी वेगळी आहे. गोलंदाज हा फसवणारा फलंदाजांना पाहायला मिळतो. वेगळ्या शैलीने गोलंदाजी, वेगळी ॲक्शन घेऊन. व्हाईट बॉल, धावसंख्या 32. एक सिंगल येते. या बाई चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड, चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न, चुकी होते. धावसंख्येत वाढ मात्र होते. 37 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. सचिन सलतेकडून पाहायला गेलं तर खूप मोठी चुकी होताना पाहायला मिळाली. वन पॉईंट चेंडू कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात चेंडू हाताला स्पर्श करून पाहायला गेलं तर 4 धावांसाठी निघून जातोय. शॉट ऑन पूल, आडव्या बॅटने बॅकफुटला आलाय. बॉडी पंच, बॉडी बॅलन्स प्रॉपर आहे, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट प्लॅनिंग, प्रॉपर कंट्रोलिंग. आणि या वेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅकफुटला येऊन लेग स्टंप वर राहून बॉडी बॅलन्स प्रॉपर असून, आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर बॉडी फुल स्ट्रेचिंग करून या वेळी चेंडूला पाठवलंय स्लॉट मध्ये. पाहायला गेलं तर धाबा येताना पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत नाही आणि त्यामुळेच धावांचा वर्षाव होताना पाहायला मिळते. 43-43 धाबा, 14 चेंडू, 40 धाबा, वैयक्तिक 40 धाबा झालेत. या वेळेस मोठा फटका खेळला आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न झालाय, तिसरीचा प्रयत्न होणार की काय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं महत्वाचं आहे. 2 धावा घेतल्या गेलेत. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. चौथीचा देखील केला जाईल का या वेळेस मात्र पहा. 3 धावा पूर्ण होत आहेत की काय, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न, चौथी धाव घेत असताना मात्र पाहायला गेलं तर बाद होते फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 आकड्यावरती. वैयक्तिक 44 धावांची खेळी करून राकेश करपेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळ केला या खेळाडूने. वैयक्तिक 44 धावांची खेळी, संघाची धावसंख्या 46. रमेश सलते थोडीशी चुकी करताना क्षेत्ररक्षण करत असताना पाहिलं मिळालं, परंतु त्यानंतर पाहिलं गेलं तर गोलंदाजी महत्वाची आहे. शॉट ऑन पोल, पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक खेळाय, परंतु कोणत्या दिशेने चेंडू जाईल, कोणत्या डायरेक्शनने चेंज दिशा बदलली जाईल हे महत्वाचं आहे. एक 4 धावा आहेत. या 4 धावा आहेत, आल्या आल्या मोठा प्रहार. 400 स्ट्राईक रेट पाहिलं गेलं तर पवीलियन मधून सेट होऊन आलाय. या 4 धावा, धावसंख्या 50 आकड्यावरती, आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या. आज प्रत्येक गोष्ट पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाल्या, हाय स्कोरिंग मॅच देखील पाहायला मिळते. 51 धावा, व्हाईट बॉल. शेवटचा बॉल, व्हाईट बॉल. या बाई चांगला स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 4 धावा आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचेल
56 या आकड्यावरती धावसंख्या, 57 धावांचं लक्ष्य आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात आली. 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 57 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स, 18 चेंडू, 57 धाबा, 19 च्या सरासरीने धावसंख्या 57 बनवायची. म्हणजेच 5 चौकार, 3 षटकार, 3 षटकार, 5 चौकार, प्रत्येक चेंडूवरती 4 धाबा येणं खूप महत्वपूर्ण असेल. येस, मॅच ऑन. पहिला चेंडू शॉर्ट ऑन बॉल, पहा काय थोडासा कमी पडतोय दीपक, थोडासा कमी पडला नाही तरी कॅच होती. ओव्हर द किपर हेड, बॅट स्विंग झाली ऑफ साईड, आउटसाईड द एज पाहिलं मी इथे. आणि त्यानंतर एक सिंगल यावेळेस, पहा काय गोलंदाजी आहे, पूर्णपणे प्रॉपर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू.
एक सिंगल येते, राकेशच्या हातामध्ये चेंडू आहे, दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवावं लागेल, नाहीतर बॅकअप आहे, पॅकअप होण्याची शक्यता देखील आहे. या दोन चेंडूवरती दोन धावा. एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय, यावेळेस मात्र डॉट बॉल आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय, चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे, थांबवलं जातं यावेळेस अमोलला, कारण की राकेशची वेगवान गतीने चेंडूवरती जाण्याची खेळ आपण पाहतोय यावेळेस. चार चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा. दादो सोगरपे अनुभवी गोलंदाज, लेजेंड गोलंदाज आहे, कारण की अचूक टप्प्याची कशी गोलंदाजी करायची हे मात्र आपल्याला माहीत आहे. अध्यक्ष चषक 2024 आपण पाहतात. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय, पाच चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा, दोन डॉट बॉल, तीन सिंगल्स येताना पाहायला मिळत, चांगली गोलंदाजी यावेळेस. यावेळेस आडव्या बॅटने खेळ फटका खेळाय, चेंडूकाला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येताना पाहायला मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता मात्र 12 चेंडू आणि 53 धाबा, 57 समीकरण आहे, 4 धाबा आतापर्यंत आले तर 12-53 म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 26-27 धाबा बनवणं गरजेचं आहे, म्हणजेच 4 षटकार येणं गरजेचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत, यावेळेस पाच शॉट अंपून सुरुवात अक्षय सलतेजी झाले, 12-53 च समीकरण, पहिल्याच बॉल वरती प्रहार, षटकार, आणि आता मात्र हा षटकार पकडून अजून 8 षटकार हवेत, म्हणजेच हा षटकार पकडून 9 षटकार जर आले तर मॅच विजेता होतील. 12-53 समीकरण आता मात्र 11-47 होताना पाहायला मिळते, म्हणजेच 8 षटकार अजून देखील येणं महत्वाचे आहेत. ते षटकार येतील का? 8 षटकार जर ठोकले तर नक्कीच मॅच विनर अक्षय सलते राहील, परंतु ते होईल का हे महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, गोलंदाज थोडासा दबावमध्ये, चेंडूला सोडून दिलं जातंय, व्हाईट बॉल, एका धावीने समीकरण बदललं जात आहे, ते मात्र 11-46 समीकरण. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक, हे फटके जर अगोदर आले असते तर थोडासा प्रेशर कमी झाला असता, परंतु अजून देखील चान्स आहे डान्स करण्यासाठी, अजून देखील चान्स आहे, कारण की 10 चेंडू 40 धावांची आवश्यकता, 10 चौकार आणि 7 षटकार या मॅचचं समीकरण आहे. शॉटपूल यावेळेस मात्र पहा, एक सिंगल घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, आय कॉन्टॅक्ट,
यावेळेस पहा विकेट महत्वाची पडते. दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती, गरज वाचताना पाहायला मिळाली आणि इथे मात्र स्वतःवरती नाराज असेल शैलेश सलते, कुठेतरी चुकी करतोय आणि या बाईस कॉलिंग मिस्टेक. वाईट प्लस वन या दोन धावा. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस पहा चांगली गोलंदाजी डॉट बॉलने आतापर्यंत. व्हाईट बॉल आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 याकडेवर, 21 याकडेवरती. गोलंदाजी करत असताना चुका मात्र करताना पाहिलं मी ते, परंतु त्या चुकांचं रूपांतर मात्र जास्त काही होणार नाही. आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय, सचिनच्या बॅटमधून एक सिंगल येताना पाहिलं मिळू शकते कारण की डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. एक धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, थांबवलं जाते. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळला जातोय, परंतु तिथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत धावा मात्र दोन येतील का, दोन धावा. हॅलो, सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, सहा चेंडू 34 धावा, 5 षटकार 1 चौकार आणि 6 षटकार हे समीकरण आहे. व्हाइट बॉल एक सिंगल येताना पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू 33 धावा. एक 5 चेंडू आणि 31 धाबींची गरज आहे. 5 षटकार जरी आले तरी एक धाव कुठेतरी जास्त आहे.
पाच षटकार जर आले तर मॅच फिनिश. यावेळेस वाईट बॉल, आता मात्र समीकरण आले. पाच चेंडू, 30 धावा, 5 षटकार. पंख चलते यावेळेस पाहिलं गेलं तर 12th man पाहिलं गेलं तर पूर्णपणे डिप्रेशन मध्ये आहे नक्कीच, कारण की 5 चेंडू आणि 30 धावा, 5 षटकार, कशा पद्धतीने धावा निघतील त्याचा विचार करतोय. रबर बॉल आहे आणि त्या धावा निघू शकतात त्याला माहित आहे, कुठेतरी टेन्शन मध्ये आहे. शैलेश सलतेवरती त्याला भरोसा आहे. यावेळेस पहा पहिला मोठा ब्लास्ट, यावेळेस मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न होतोय. राकेश येतोय चेंडू खाली, एक सिंगल घेतली जाते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावीने धावफलक फक्त पुढे घेऊन जाण्याचं काम करण्यात येते आणि इथे मात्र पाहायला गेलं तर हार मानले की काय असेल तेवढे या संघाच्या खेळाडूंनी, आणि पाहायला गेलं तर पंकज कुठेतरी नाराज असेल. या बेस पहा लेट पण थेट, पुढील स्पर्धेची तयारी आतापासून सुरू होते की काय, परंतु कॅच पकडली गेले. तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मॅच विजेता होण्यासाठी सलतेवाडे संघाला काय करावं लागेल हे समीकरण, कुठेतरी 2 ते 3 नो बॉल हवेत, त्याच्यावरती षटकार येणं खूप गरजेचं आहे. यावेळेस अशा पद्धतीने बॅटिंग केली तर आज जिंकू शकत नाही सलतेवाडे संघ. बॅट हवेमध्ये फिरताना पाहायला मिळते, परंतु गोलंदाज फलंदाजाच्या भावनेशी खेळ करतोय. पहा काय गोलंदाजी आहे, अचूक टप्पा, परंतु यावेळेस वाईड बॉल आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातो, चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल, परंतु पंचांचा निर्णय काय असेल. 4 धाबा आहेत पाहिलं गेलं तर, या 4 धाबा आहेत. खूप वेळानंतर आलेला हा चौकार कुठेतरी आनंद देऊन जाईल का सलतेवाडे या संघाला, परंतु पाहिलं गेलं तर कुठेतरी परावाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परावाच्या छत्र छायेखाली सलतेवाडे संघ जाताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी राहिली, सुरुवातीला बॅटिंग चांगली राहिली. 44 धावा वैयक्तिक राकेश करपेने बनवल्या. फलंदाजी सलामीला काल होता ते मात्र सांगितलं, आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी, आणि इथे मात्र पाहायला गेलं तर एकवीस धावांनी पराभूत होताना पाहायला मिळतोय त्रिमूर्ती सलतेवाडे हा संघ. कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, त्यामुळेच पराभवाचं महत्वाचं कारण ठरलंय.